सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉनवर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा. विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. वैद्यकीय व अभियांत्रिकी तसेच उच्च शिक्षणात 2% आरक्षण लागू करावे. ST SC ला लागणाऱ्या सवलती जशा तशा दिल्या जातील. या निर्णय क्रमांक 1095 प्र क्रमांक 91 मावक 2 दिनांक 29 ऑक्टोबर 1956 ची अंमलबजावणी व्हावी. क्रिमी लेअरचे तत्व SBC ला लागू असणार नाही. हा निर्णय SBC 1054 प्र क्र 68-54-16 बची अंमलबजावणी व्हावी. वस्त्रोद्योगाला मिळणाऱ्या सवलती पारंपरिक विणकर असणाऱ्या SBC वर्गाला SC ST प्रमाणे मिळाव्यात. त्या निर्णयाची व्याप्ती SBC पर्यंत वाढवावी. 1995 पूर्वी OBC मधूनच नोकरी असणाऱ्यांना OBC म्हणूनच ग्राह्य धरावे. त्यानंतर नेमणुका SBC मधून व्हाव्यात व उर्वरित अनुशेष SBC चा पूर्ण करावा. जे लोक ST कॅटेगरीतून लागले व त्यांची जात पडताळणी झाली नाही त्यांचा SBC प्रवर्गात टाकले हे अन्यायकारक आहे. ते कळावे व SBC चा अनुशेष पूर्ण करावा. सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, सहकारी संस्था, बँका व शासनाच्या सर्व विभागातील अनेक विभागातून बिंदू नामावलीनुसार भरती नसल्याची तक्रार असल्याने त्याची यस्त यंत्रणेद्वारे तपासणी व्हावी व रोस्टर अद्ययावत करावी. विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीचे नगर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर फासे, प्रताप मारवाडे, सोमनाथ खाडे, नवनाथ लोखंडे आदी उपस्थित होते. 2021 साली होणारी दरवार्षिक जनगणना SBC OBC जात निहाय व्हावी. वस्त्रोद्योग हातमाग महामंडळावर SBC प्रतिनिधी असायला हवेत. प्रत्येक तालुक्यात विणकर भवनासाठी 10 गुंठे क्षेत्र मिळावे आदी मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. '1994-95 सालापासून शासनानं विशेष मागास प्रवर्ग तयार केला आणि यामध्ये आज अखेर 45-46 जाती आहेत. आणि या जातींसाठी शासनानं जे काही सवलती दिल्या त्या सवलती शासनानं निर्णय घेऊनसुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणून 95 सालानंतर अनेक वेळा आमच्या समाजानं बऱ्याच वेळा आंदोलनं केली, मोर्चे काढले, निवेदनं दिली, परंतु या निवेदनावर शासनानं फारसं काय आमची दखल घेतलेली नाही. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की जे तुम्ही आम्हाला दिलंय आम्हाला नवीन काय देऊ नका, पण जे दिलंय ते तरी आमच्या पत्राचं व्यवस्थित आम्हाला टाका. आणि निटिंग गारमेंट आणि वस्त्रोद्योगासारखे जे उद्योग जे आमचे पारंपरिक व्यवसाय असून सुद्धा त्याच्या सवलती ह्या आम्हाला विणकराला मिळत नाहीत, त्या सवलती आम्हाला मिळाल्या पाहिजेत. आमच्यातली बेरोजगारी हटण्यासाठी तो खूप मोठा सोर्स आहे, परंतु शासनानं त्या सवलती SC ST दिल्या आणि आम्ही काही त्यांना देऊ नका म्हणत नाही, परंतु त्या सवलतीची व्याप्ती आमच्यापर्यंत वाढली पाहिजे. मेडिकल इंजिनिअरिंगसाठीचे जे काही प्रवेश प्रक्रियाचं जे काही या वर्षाचं ब्राउचर निघालं आहे त्यामध्ये SBC त्यांनी काय SBC काय उल्लेखच केलेला नाही. म्हणजे नेमकं आम्ही ॲडमिशन घ्यायचं आहे कशातून? म्हणजे तुम्ही आम्हाला न घर का न घाट का अशा अवस्था करून ठेवली. म्हणजे आम्हाला सवलती जास्त मिळाल्या पाहिजेत, आम्हाला काहीतरी सवलती मिळाल्या पाहिजेत म्हणून आम्हाला आरक्षणासाठी वेगळा प्रवर्ग तयार तुम्ही केला, पण पहिलं जे मिळत होतं तेच बरं म्हणायची वेळ आली अशी तुम्ही सरकारनं अवस्था करून ठेवली. म्हणून सरकारला आम्ही आता हे फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमच्या जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातनं आमचे सगळे पदाधिकारी आलेत. आम्ही समाज कल्याण आयुक्तांच्या मार्फत आमच्या भावना शासनाला आम्ही कळवू इच्छितो की त्यांनी आम्हाला या आमच्या भावनांचा विचार करावा. आमच्या मागण्या आम्ही निवेदन आम्ही सादरच करत आहोत किंवा शासनाला माहिती आहे आम्ही गेल्या वर्षीपासून आम्ही काय काय आंदोलन करतो आहे किंवा आमच्या नेमक्या काय मागण्या आहेत, तर त्याचा विचार शासनानं करणं गरजेचं आहे. आणि जर नाही केलं तर मात्र संपूर्ण महाराष्ट्रभरातून आम्ही बहुसंख्य कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आम्ही आत्मदहन करू. आणि हा आम्ही इशारा या ठिकाणी या निमित्तानं आम्ही देतोय. एक महिन्याच्या आत याच्यावरती कसला काही असेल तो त्याचा निर्णय लागला पाहिजे. नाही लागला तर पुढच्या होणाऱ्या सगळ्या परिणामास मुख्यमंत्री आणि त्यांचं सगळं मंत्रिमंडळ सगळं जबाबदार असेल एवढं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो.